साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर, टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल। एका हॉटेलमध्ये झालेल्या वादामधनं मुलगा गिरजू चिकने याचा घातपात झाला आहे, त्याची हत्या करण्यात आली आहे असा दावा मयत मुलाची आई गीता रोहिदा चिकने यांनी केला आहे। तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी हॉटेलचे CCTV फुटेज ताब्यात घेऊन संशयितांची सखोल तपासणी करून न्याय मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे। मारहाण झाल्यानंतर मयत मुलाचे कपडे आणि कमरेचा पट्टा चिंचोलीच्या घाटामध्ये सापडलाय, असे असताना देखील तपास अधिकारी यासंबंधी दखल घेत नाहीयेत असा आरोप मयताच्या आईने केलाय। या प्रकरणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे आणि सामाजिक कार्यकर्ते राजू पवार यांनी मुलाच्या आईला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाचा तपास होण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे। हा युवक शेतीकाम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता। संध्याकाळी देवी भोयरे फाटा येथील हॉटेल सचिनमध्ये जेवण करत असताना त्याचे काही लोकांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर 4 ते 5 लोकांनी त्याला गंभीर मारहाण करून कुठेतरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची हत्या केल्याचा आरोप मयताच्या आईनं केला आहे। दुसऱ्या दिवशी शोध न लागल्यानं पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुलाच्या मारहाणीची माहिती देणाऱ्या व्यक्तींची विचारपूस करून सत्य माहिती समोर आणावी, चिंचोलीच्या घाटामध्ये मुलाचे कपडे आणि कमरेचा पट्टा सापडलेला असताना त्याचा योग्य तपास व्हावा, मारहाणीची घटना घडलेल्या हॉटेलचे CCTV फुटेज ताब्यात घ्यावं, संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग आणि लोकेशन देखील तपासण्याची मागणी चिकने परिवारानं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे। तालुक्यातील गीता चिकने राहणार बाबूवाडा यांचा मुलगा गिरजू चिकने हा दिनांक 16/7/24 रोजी हॉटेल सचिन बाबूवाडा फाटाचे मालक हरिभाऊ वरखडे यांच्या इथं जेवायला गेला होता आणि त्या जेवत असताना दीपक जगदाळे यांच्यावर त्यांची काहीतरी शाब्दिक चकमक होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। तर याबाबत गीता चिकने ह्या मुलगा घरी परत नाही म्हणून गीता चिकने ह्या पार्ले पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथील पोलीस कर्मचारी व इतर यांनी जाणीवपूर्वक, कारण हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे त्यांच्यावर म्हणजे त्यांच्याकडे दुजाभाऊ करून जाणीवपूर्वक कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही आणि निराश होऊन घरी परत असताना चिंचोली घाटामध्ये येत असताना त्यांना त्यांच्या मुलाचे असलेले कपडे दिसले आणि ते कपडे दिसल्यानंतर त्यांनी पार्ले पोलीस स्टेशन येथे फोन लावला। तर फोन लावल्यानंतर तेथील कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक व मला वेळ नाही आहे, तुम्ही जे कपडे सापडले ते पोलीस स्टेशनला घेऊन या आणि त्यानंतर मग पोलीस स्टेशननी फक्त साधी एक मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली आहे। आज जवळजवळ त्या घटनेला 3 महिने झालेले आहेत, तरीही अद्याप त्या मुलाचा तपास कुठल्याही पद्धतीने करण्यात आलेला नाही आहे आणि 101% ह्या मुलाचा घातपात झालेला आहे, कारण त्याचे मोबाईल बंद आहेत आणि त्याचबरोबर त्या हॉटेलचे मालक हरिभाऊ वरखडे आणि हॉटेल सचिन येथे ते दीपक जगदाळे भांडणं झाली आणि त्या दीपक जगदाळे यास त्या हॉटेल मालकाने सांगितलं, म्हणजे त्याचे जे रेकॉर्डिंग आलेलं आहे त्या रेकॉर्डिंगनुसार तो त्या जो दीपक जगदाळे हा त्या मुलगा त्यांना मारणे त्या चिकनेला मारायला आला होता, तर त्याच्याबरोबर ते 10 ते 15 जण होते, त्यातील हरिभाऊ वरखडे यांचे काही रिलेशन असल्यामुळं ते तिथून निघून गेले असं ते रेकॉर्डिंगमध्ये नमूद आहे। तर आणि त्याचबरोबर त्यांचे जे इतर नातेवाईक ज्यावेळेस हे पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशननंतर तो जबाब नोंदवला होता, त्या जबाबाच्या दरम्यान त्यांचे नातेवाईक असणारे बघा तुम्ही आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देतो आणि तुम्ही ती केस मागं घ्या, परंतु आज पोटचा गोळा
माझे मुलाची किंमत असे मोठे धनदानगे शाही लोक जर 50 रुपये करत असेल तर त्या मातामाई माऊलीने काय करायचं आणि त्या मुलाचे आज कमीत कमी एक 1.5 ते 2 वर्षाचं बाळ आहे आणि दुसरं 1-3 वर्षाचं आहे म्हणजे आज या त्या मुला लहान मुलांची छत्रछाया हरवलेली आहे. परंतु हे पारनेर पोलीस प्रशासन आणि मोठे धनदानगे जर आदिवासी समाजावर आजही अन्याय करत असेल तर ते या पारनेर तालुक्यामध्ये खपून घेत नाही. कारण हा क्रांतिकारी सेनापती बापटांचा तालुका आहे त्यामुळं अशा बेजबाबदार प्रशासनावर आणि ते जे कोणी लोक याच्यामध्ये अडकलेले त्यांच्यावर तात्काळ जर कारवाई नाही झाली तर अनेक पीडितांचं आदिवासी समाजाला घेऊन मी पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे दिनांक 5/11 रोजी बेमुदत जन आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.